श्री स्वामी समर्थ। घरात गरिबी येण्याची प्रमुख कारणे। घरात गरिबी येण्याची बरीच कारणे लोकांना माहीत नाहीत। चला तर मग जाणून घेऊया ती कारणे। प्रत्येकाला पैसा कमवून श्रीमंत राहायचं असते। कष्ट करून धनसंपत्ती मिळवून घरच्यांना सुखी ठेवायचं असते। परंतु काही अशा गोष्टी असतात ज्यामुळे तुमचे प्रयत्न थांबतात। घरात नेहमी दारिद्र्य येते, अमंगल अलक्ष्मी वास करते व घरात नकारात्मकतेमुळे काही समस्या निर्माण होतात। अशा वेळी जी काही कारणीभूत असतात, ज्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुमची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल। लसूण आणि कांदा यांचा थेट संबंध केतू ग्रहाशी असतो, त्यामुळे तुमची ही सर्वात मोठी बाधा ठरेल। जर लसूण आणि कांदा यांचे आवरण छिलके जर जाळत असाल तर त्यामुळे घरात पैसा येत नाही, आला तर टिकत नाही। त्यामुळे केतू दोष निर्माण होतो। झाडू ला लक्ष्मी मानली जाते व गुरुवार हा भगवान विष्णूंना अर्पित आहे, त्यामुळे गुरुवारी चुकूनही झाडू खरेदी करू नयेत। सायंकाळी व रात्री काही देण्यासारख्या गोष्टी कोणी मागेत असेल तर अवश्य असेल तर द्या, नाही तर काही दोष आपल्या घरी लागतात। पुरुषांनी त्यांचे केस हे जास्त दिवस न लांबणीवर टाकता, म्हणजे 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस कालावधीच्या आधीच कापून घ्यावेत। शनिवारी चुकूनही केस कापू नयेत। घरातील गरिबी हटत नसेल याचे कारण घरातील नकारात्मक ऊर्जा भरपूर वाढलेली असते। घरातील अडगळ भंगार नको असणारे तुटके फुटके सामान यामुळे अलक्ष्मी सदैव वास करते। काही वस्तू कितीही प्रिय असल्या तरी त्या बदलाव्यात किंवा घरात ठेवू नयेत। आरसा मोबाईल स्क्रीन फुटलेली असेल
तर वापरू नयेत. तुटलेल्या कंगव्याने केस सुद्धा विंचरू नये. हे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच गरिबी उडावून घेत असतात. त्यामुळे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.